पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी अध्यक्ष इक्बाल काझी पॅनलने बाजी मारली आहे या निवडणुकीत इक्बाल काझी यांनी आठशे आठ मतांसह सलग तिसऱ्यांदा पहिल्या पसंतीची मते घेतली आहेत पनवेल शहरात शालेय गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली त्रैवार्षिक असणाऱ्या या निवडणुकीत इक्बाल काझी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पॅनल विजयी झाले आहे सलग तिसऱ्यांदा पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत इक्बाल काझी यांचे पॅनल विजयी झाले आहे आता हे पॅनल दोन हजार तेवीस पासून दोन हजार सव्वीस पर्यंत पनवेल एज्युकेशन सोसायटीचे काम पाहणार आहे पनवेल एज्युकेशन सोसायटी मध्ये अध्यक्ष इकबाल काझी यांनी अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत इक्बाल काझी यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या फीची अपेक्षा न करता चार हजार मुलांना शिक्षण देण्याचं काम सुरू आहे त्यांच्या या कामाची पोचपावती पावती म्हणून मतदारांनी त्यांना पुन्हा पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत विजयी केले आहे या निवडणुकीत एकूण पंधराशे एक मतदारांपैकी नऊशे सत्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये इक्बाल मोहम्मद हुसेन काझी यांनी आठशे आठ मतांसह पहिला क्रमांक मिळवला इक्बाल काझी यांच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे